आपण कार्डबोर्डच्या पेन्सिल बॉक्सपासून पेरिस्कोप देखील बनवू शकतो. याकरता पाहिजे कार्डबोर्डचा एक पेन्सिल बॉक्स, दोन आरसे, रबरचे तुकडे, टेप, ग्लू आणि कात्री. पहिले पेन्सिल बॉक्समधनं सगळ्या पेन्सिल्स काढून घेऊया आणि मग दोन्ही बाजूला जे फ्लॅप आहेत ते कापून टाकू. मग उरेल एक रेक्टँग्युलर पेन्सिल बॉक्स फक्त. आता दोन्ही बाजूंनी 4 सेंटीमीटर सोडून आपण हाफ कट देऊया, म्हणजे आपल्याला दुमडता येऊ शकेल 90 डिग्रीनी, एक खालती एक वरती. दुमडलेला भाग तसाच राहावा म्हणून आपण तिकडे काहीतरी चिकटूया. पहिले थोडा ग्लू लावू, मग त्याला वाळू दिल्यानंतर आपण दोन रबरचे तुकडे लावूया आणि त्याला खोका चिकटून टाकू, म्हणजे आता तो आकार सोडणार नाही आणि नीट तसाच राहील. आता खोका तयार झाला, आपण आरसे चिकटूया. आता दोन्ही बाजूला आपण 45 डिग्रीवरती दोन आरसे चिकटूया. याकरता आपण सेलो टेप वापरू शकतो. असा झाला पेरिस्कोप तयार. सगळ्या बाजूंनी एकदा बघून घ्या आणि आता आपण त्यातनं बघू शकतो आजूबाजूला काय चाललंय, आणि त्याहून छान म्हणजे कुठेतरी लपून वरच्या बाजूला काय चाललंय हे पण आपण बघू शकतो.